शरद पवार यांच्यावर बोलायला त्यांना अधिकार नाही, पाताळ घालून नौटंकी करणारे खूप जण पवारांनी पाहिले आहेत असा टोला हसन मुश्रीफ यांनी पडळकरांना लगावला आहे. शरद पवारांवर बोलायला त्यांना अधिकार नाही, पाताळ घालून नौटंकी करणारे खूप जण पवारांनी पाहिलेत असा टोला देखील मुश्रीफ यांनी लगावलाय. खासदार राऊत हे शरद पवार यांचे चमचे आहेत असा टोला आमदार पडळकर यांनी लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुश्रीफ बोलत होते, मुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद काय हे पहाटेच्या शपथविधी कळाले. जर त्यांची पक्षात ताकद असती तर त्यांनी हे सरकार टिकवलं असतं असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी अजितदादांची ताकद काय आहे अजून त्यांना कळलंच नाही, त्यांची ताकद किती मोठी आहे हे दाखवतीलच, पदवीधर निवडणुकीत त्यांना ताकद कळली असल्याचा टोला देखील मुश्रीफ यांनी लगावला आहे. गोपीनाथ पडळकर हे ज्या समाजाचे नेते आहेत, ते बारामतीला या धनगर समाजाला निश्चितच आरक्षण मिळावं म्हणून मोठं आंदोलन त्यांनी केलं आणि ते आंदोलनाच्या वेळेला तत्कालीन आपले आजचे विरोधी पक्षनेते त्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते ते बारामतीला गेले आणि त्यांनी त्याला सांगितलं होतं की गोपीचंद पडळकरांनी जे आंदोलन केलं आहे त्याचं मी कौतुक करतो आणि ज्याला आमचं राज्य येईल भारतीय जनता पक्ष त्याला पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देतो असं म्हणून सुद्धा 5 वर्ष सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी भोगली परंतु धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे कुणाचे चमचे होते, हे आरक्षण 5 वर्षात न देता सुद्धा आज ते पुन्हा भारतीय जनता पक्षाचे आज विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत. कशाची बक्षीस त्यांनी मिळवली? धनगर समाजाचा विश्वासघात करण्याची त्यांनी बक्षीस मिळवलेली आहे. आणि पवार साहेबांना बोलण्याचा तर त्याला अजिबात अधिकार नाही, कारण अशा पातळ घालून वगैरे नौटंकी करणारे अनेक पाहिलेले आहेत. म्हणून पवार साहेबांशी बोलून संजय राऊत कसे काय असं पण प्रामाणिकपणाने एक बाजू ते करतायत, तरी कशाची त्यांनी आजपर्यंत फिकील केलेली नाही. कालसुद्धा बघितलं असेल आपण त्यांचं जे वक्तव्य आहे फार निर्भीड बोलतात आणि त्यांना कशाची अपेक्षा नाही. वाटते अशा या गोपीचंद पडळकरांचा बोलवता धनी हा वेगळा आहे, त्यांनी त्यांना आवडावं.